आणि आता थेट जाऊयात नाशिकमध्ये. तिथे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते हे पुन्हा एकदा आमने सामने आलेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पुन्हा एकदा नाशिकच्या भगूरमध्ये पाहायला मिळाला आणि तिथे पोलिसांचा सध्या कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे, कारण ज्या वेळेला नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली निघत होती त्यावेळी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि त्याचसोबत शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते. आणि आता पुन्हा एकदा नाशिकच्या भगूरमध्ये पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचा प्रकार पुन्हा एकदा घडलाय आणि त्यामुळे पोलिसांनी तिथे मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य नाशिकमधल्या भगूरमधली आपण सध्या पाहतोय आणि तिथे ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार सुरू आहे भगूरमध्ये. भव्य रॅली त्यासाठी काढण्यात आली आणि भगूरमध्ये होत असलेल्या या रॅलीला मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण नाशिकमध्ये झालेला हा संघर्ष पाहता पुन्हा तसा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा नाशिकमध्ये आत्ता भगूरमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी भगूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, कारण नाशिक शहरामधल्या रॅली दरम्यान दोन्ही कार्यकर्ते समोर आलेले आपण पाहिले होते. मात्र हा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेतली जाते. अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, काय माहिती? राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये रॅली सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची ही रॅली आपण दृश्यांमध्ये बघतोय. खरं तर भगूर या गावामधून ही रॅली सुरू असताना पोलिसांनी या रॅलीचा मार्ग बदललेला आहे. संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी ही रॅली जी आहे ती एका मार्गावरून जाऊ दिली नाही. विजय करंजकर जे शिंदेच्या शिवसेनेचे सध्याचे पदाधिकारी आहे आणि काही दिवसापूर्वी त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यामुळे अशा पद्धतीनं ही रॅली जी आहे तिचा मार्ग बदलण्यात आलेला आहे आणि दोन्ही शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आमने सामने येऊ नये म्हणून अशा पद्धतीनं हा मार्ग बदलण्यात आला आणि मार्ग बदलल्यानंतर देखील जी रॅली आहे ती भगूर शहरामध्ये सुरू आहे. भगूर हे विजय करंजकरांचं गाव मानलं जातं आणि त्याच विजय करंजकरांच्या गावामध्ये अशा पद्धतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केलं जातं. ही सगळी पार्श्वभूमी असल्यामुळे पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण रॅलीला तैनात करण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेला. आपण राजाभाऊ वाजे जे उमेदवार आहे आपण एकदा त्यांच्याशी बोलूया. राजाभाऊ, आज आपण भगूरमध्ये रॅली काढताय, भगूरमध्ये रॅली करताय, खरं तर विजय करंजकरांचं हे गाव आणि त्या गावात आपल्याला मिळालेला प्रतिसाद कसं बघताय? भगूर गावात ही रॅली चालू आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, परंतु प्रत्येक गावात जाण्याचा निश्चय आम्ही सर्वांनी केला होता आणि त्याप्रमाणे आज शेवटचा दिवस आहे. भगूरला आम्ही आलो नव्हतो, आज भगूरला आलो. खरं तर ज्यांना धमकी देण्यात आली होती ते आपल्या बरोबर आहे. तुम्हाला फोनवर मेसेजवर धमकी देण्यात आली, या रॅलीवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती, तरी देखील रॅली काढली जाते, कसं बघता याच्याकडे? मेसेज व्हायरल केले